ಜಕ್ಮಾಲ್, ಸಂದೇಶ್ ಹೊಕಾರೆ, ಜ್ಞಾನೇಶ್ವರ್ ಚಿಕ್ನೆ, ಮೋಹನ್ ದಾದಾ ಭೋಯ್, ಜಯವಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಕಲ್ಲುರಾಮ್ ಕೇಣಿ, ಬರೆಸ್ಯಸ್ಯ ಕಾಯಿ ಸಂದೇಶ್ ಪಾಟೀಲ್ ಭಿವಂಡಿಕರ್, ಮನೋಜ್ ಕೇಣೆ ಯಾಸಾರಖೆ ದಿಗ್ಗಜ ಸಮಾಲೋಚಕ ಆಯ್ತು. ಫಕ್ತ ಒಳ್ಳೆ ಒಂದು ಕ್ರಿಕೆಟ್ ಕುಠಲ ಪ್ರಕಾರ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ನಾಹಿ, ಜೋ ಗ್ರೌಂಡ್ ವರ ಆಣಿ ವ್ಯಾಸಪೀಠ ಡ್ರೈವ್ಹರ್ ಘಡತೋಯ ಅಸೆ ಎಕ್ಮೇವ ಆಮ್ಹಾಲಾ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಕರಣಾರೆ ಆಮಚೆ ಮ್ಯಾಜಿಕಲ್ ಆಫ್ ಮರಾಠಿ ಡಾಕ್ಟರ್ ಗೌಲಿ ಸರ್ ಯಾಂಚ್ಯಾ ಮಾರ್ಗದರ್ಶನಾಖಾಲಿ ಖರೋಖರ ಗೌರವ ಮಲಾ ಭಿವಂಡಿಕರ್ಚ್ಯಾ ಪ್ರತ್ಯೇಕ ಸಮಾಲೋಚಕ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಫಕ್ತ ಕ್ರಿಕೆಟ್ ವರ ಲಕ್ಷ ಕೇಂದ್ರೀತ ಕರಣಾರೆ ಸರ್ವ ಸಮಾಲೋಚಕಿಯನ್ನ ಮೀ ಸುದ್ದಾ ಅಭಿನಂದನ ಕರ್ತೋಯ. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण आपले राखीव खेळाडू आपण समालोचक कक्षामध्ये पाठवायचे. बाहुबली नितीन इलेव्हन संघाचा संगणक आपण आपला राखीव खेळाडू पाठवायचे आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया, मी आता ज्यांचा जिक्र केला, एकमात्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सर्वप्रथम अख्ख्या जगामध्ये आपलं नाव पोहोचण्याचं काम ज्यांनी केलं, फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित, कुठल्या प्रकार नो पॉलिटिक्स, ओनली ऑन क्रिकेटचं धावतं वर्णन त्यांच्या माध्यमातून ऐकतोय आणि आम्हाला ज्यांनी प्रोत्साहन केलं आमचे असे गुरुवर्य डॉक्टर गवली सर सज्ज होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद सुनील पवार. कुंदन गोलवीसाठी षटकारांची हॅट्रिकसाठी अनुराग गोळी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चौकारांची हॅट्रिक वाढली तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही संघ थोडेसे डेंजर झोन मध्ये आहेत. आकाश इलेव्हन तिथे नितीन, बाहुबली इलेव्हन, दोन संघामधला सामना. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले नितीन बाहुबली इलेव्हन संघाने. नाणेफेक हरल्यानंतर आकाश इलेव्हन संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर. भावेश मुकादम फॅम टीम आकाश इलेव्हन, नितीन गवई फॅम टीम नितीन बाहुबली इलेव्हन, हे दोन संघ. पहिला चेंडू थोडासा हवेत होता फटका, मात्र कुठल्या प्रकारे धोका नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडू दोन धावा पूर्ण करतोय कुंदन. आपलं खातं उघडतोय. कृपया अजूनही जेवणाची व्यवस्था सुरू आहे. कोणा जेवायचं असेल तर जेवून घ्यायचं आहे. सुरूची भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. आमचे जे प्रेक्षक आहे प्रेक्षकांना सुद्धा जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. यावेळेला मात्र ट्राय केलाय, गॅप मधून जेवण जातोय, चिडून जातोय तो. काऊ कॉर्नर कडे खराब क्षेत्ररक्षण, तब्बल 4 क्षेत्ररक्षकांनी खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि दोन धावा पूर्ण होत आहेत. दोन धावे धावसंख्या होते 4. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. नाणेफेक हरल्यानंतर या ठिकाणी फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे भावेश मुकादम फॅम टीम आकाश इलेव्हन संघाने. याला मात्र लिव्हिंग एज आणि चेंडू जातोय तो नॉनस्टॉप सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाठलाग करतोय आणि तोपर्यंत मात्र दोन धावा पूर्ण होत आहेत. दोन धाव्यानं आकाश इलेव्हन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6. बिनभात 6. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे, मार्गस्थ आहे. आपण पाहतात पीसीएल पायगाव क्रिकेट लीग. कुशाल गुडवे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक कुंदन गुडवेसाठी षटकारासाठी. यावेळेला मात्र जास्तीच्या बराचसा बाहेर जातोय चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते आणि अवंतर धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. याला मात्र गॅप मधून चेंडू फटकावलेला आहे. चेंडू जातोय डिपिश पॉइंट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र दोघांच्या मधून हा चेंडू सीमापार चौकार. अखूट टप्प्याचा चेंडू होता, अगदी भरपूर वेळ होता कुंदनकडे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडूला स्क्वेअर कट केलं. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू डीप पॉइंट सीमापार जातोय 4 धावांसाठी आणि चौकारने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 11. इलेव्हन पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. नितीन याला पुन्हा फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेकडे जातोय
चेंडू अडवण्यात यश मिळते, मात्र दोन धावा कुंदन पूर्ण करतोय। दोन धावे ना आकाश इलेवन संघाची धाव संख्या पोहोचलेली 13। पाच षटकांचा निर्धारित सामना आहे, चांगली सुरुवात म्हणता येईल, कुठलाही फलंदाज बाद नव्हता, बिनबाद 13। याला मात्र बॅट से कला घेऊन चेंडू जातोय तो लॉन्ग स्टॉप कडे, दोन धावा मिळतात आणि धाव संख्या झालेली 15। पहिलं षटक हे पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे बिनबाद 15। एक चांगली सुरुवात आहे, या दोन्ही संघांवर एक मानसिक दबाव असणार आहे, दोन्ही संघाचे कर्णधार आणि दोन्ही संघाचे सर्व खेळाडू। त्याचं कारण असं आहे की दोन्ही संघ हे पहिल्या फेरीमध्ये पराभूत झाले होते, पराभवाची चव त्यांना चाखावी लागली होती, त्यामुळे दोन्ही संघावर एक मानसिक दबाव असणार आहे, कुठल्याही क्षणी त्यांना विजय मिळवायचा आहे, त्यामुळे या दोन सामन्यांमध्ये एक संघर्ष बघायला मिळेल। रुपेश भालेकर यांनी संपर्क साधायचा आहे, रुपेश भालेकर आपण आमच्या मान्यवर कक्ष जे आहे व्हीआयपी कक्षा समोर संपर्क साधायचा आहे। बिनबाद 15 पहिल्या षटकाच्या समाप्तीने दुसरं षटक घेऊन येतोय अनिल, याला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका, मिड विकेटला चेंडू जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात उमेश धावबाद। सोळा या धावसंख्येवर पहिला फलंदाज धावत होते आणि आता मात्र राकेश जातोय। आज एक गोष्ट बघायला मिळेल, रेग्युलर क्रिकेटमध्ये जे प्लेअर आहे, माझे सहकारी समालोचक सुनील पवार यांनी नमूद केलेलं आहे की रेग्युलर क्रिकेटरना फार मोठी संधीचं सोनं करता आलेलं नाहीये। नो डाऊट गोलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती जितू गवळी, त्यानंतर दीपक मडवी याने, राकेश पाटील याने सुद्धा, परंतु फलंदाजीमध्ये त्यांना फारसं काय करता आलेलं नव्हतं। आता मात्र राकेश जातोय, पाहूया संघाचा प्रमुख आधारस्तंभ आहे काय करतोय, बघायचं आहे आकाश इलेव्हन संघासाठी, कारण डू ऑर डाय, करा किंवा मरा अशी स्थिती जवळपास या सामन्यामध्ये आहे। सोळा या धावसंख्येवर पहिला फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालेला आहे आणि आता अनिल याचा खरपूस समाचार घेतोय का बघायचं आहे राकेश। अनिल शॉर्ट रन अप, यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, अपील केला जात आहे, अप्रतिम चेंडू होता आणि जोरदार अपील केलं होतं पायचीच, पंचांनी मात्र अपील फेटाळून लावलेला आहे, मात्र कुठल्याही प्रकारे धाव नाहीये, एक चांगला चेंडू म्हणता येईल, पूर्णपणे बीट केलं होतं, जवळपास डिफेन्स करण्यासाठी प्रवृत्त केलं होतं राकेश। यावेळेला मात्र वाढ शॉट, जबरदस्त फटका स्वंग केलं होतं, भिरकावून दिलं होतं, डीप मिड विकेट सीमापार षटकार। ताकदवर फटका खेळला होता राकेश याने, अगदी ओपी चेंडूवर स्वंग केलं होतं, भिरकावून दिलं होतं डीप मिड विकेटला, षटकाराने आपले खाते उघड करतोय आणि धावसंख्या वेगाने वाढते 22। हा चेंडू मात्र स्वैर चेंडू आहे, पडल्यानंतर टर्न होतोय, पण इतका टर्न होतोय की तो उजव्याच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाइट बॉल। एक अवंतर धावसंख्या, अवंतर धावेने धावसंख्या वाढते 23, एक बाद 23, दुसरं षटक हे मार्गस्थ आहे। अनिल याला मात्र चांगला चेंडू होता, फक्त हलक्या हाताने खेळलेला चेंडू, सरळ मिड ऑफ बॉर्नर डीप मिड ऑफ ला येतोय, फक्त हलक्या हाताने खेळलेलं होतं आणि त्याच्यावर एक धाव पूर्ण करते राकेश आणि एका धावेने धावसंख्या होते 24, एक बाद 24। यावेळेला मात्र सफल क्रॉस होऊन उजव्याच्या बाहेर येऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अशा प्रकारच्या फलंदाजीमध्ये तुम्हाला फारसं यश येत नसतं पवार, कारण जे फटके आहेत खेळ ठेवणीतले जे फटके आहेत त्या फटक्याचा वापर करणं फार गरजेचं असतं। षटक पूर्ण झालेलं आहे,
दोन षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24, म्हणजे बरोबर 12 च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे। स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे कारण आपण पाहतोय राकेश खेळपट्टीवर आहे, अजूनही धीरज खेळायचा बाकी आहे, त्यानंतर सचिन याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, त्यामुळे नक्कीच हा संघ 50+ कडे पाहत असणार आहे। 50 पेक्षा जास्त धावा संघा सात धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न असणार या संघाचा। खेळपट्टीवर कुंदन आहे आणि आता मात्र गोलंदाजासाठी मार्गस्थ होतोय आर्शर येतोय, त्याने मागच्या वर्षी अतिशय उत्कृष्ट चांगलं गोलंदाजाचं प्रदर्शन घडवलं होतं आपल्या संघातून, पायगावच्या मेन संघातून। तन्मय गोळी यांच्याकडे 200 रुपयाचा पारिश्रमिक, हर्षेल यांनी जर हॅट्रिक पूर्ण केली तर तन्मय वडापाव सेंटर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक जर हॅट्रिक केली, हॅट्रिक साठी विकेट हॅट्रिक साठी फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये आणि व्हाट अ कॅच, महत्वाची विकेट प्राप्त केलेली आहे। उलटा चेंडूचा फायदा उचलता आलेला नव्हता आणि फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगला झेल हर्षेल याचा, पहिल्या चेंडूवर पवार जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते जबरदस्त वाढत असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षकांचा सुद्धा आत्मविश्वास द्विगुणित होत असतो आणि समोरच्या संघावर एक मानसिक दबाव निर्माण होत असतो। सचिन जातोय, राकेश असं वाटत होतं की संघासाठी एक मोठी धावसंख्या उभी करेल हर्षल, याला मात्र एक चांगला चेंडू आहे, पायावर आदळतोय, शबल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र मिळते, एक चोटी धाव पूर्ण केली जाते आणि एका धाव्यानं धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली आहे 25, 2-25, तिसरं षटक हे मार्गस्थ आहे। हर्षल गोलंदाजी करतोय, हर्षल याने मागच्या वर्षी पदार्पण केलं होतं आणि अतिशय चांगलं पदार्पण झालं होतं पायगाव संघामध्ये, हा चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर निघून गेलेला आहे एसटी रक्षकाच्या हातात, अतिशय चांगली गोलंदाजी आहे आणि आमची ती पिशेल ऑर्गनायझिंग कमिटी आमचं बारकाईने लक्ष असणार आहे, फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि यामधूनच एक पायगावचा एक सर्वोत्कृष्ट संघ उभा करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। यावेळेला पुन्हा एकदा फ्रंटफुटला पुढे आलेला आहे आणि फ्रस्ट्रेशन मध्ये आलेला आहे, निराशा मध्ये आलेला आहे आणि आपली विकेट फेकलेली आहे सचिन याने। सुरुवात चांगली होते मात्र या षटका षटकामध्ये वापसी होते, अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते, अगदी अचूक टप्प्यावर लाईन लेन आणि अचूक टप्प्यावर मारा बघायला मिळतोय हर्षल याचा,
पहिल्या चेंडूवर राकेश बाद झाल्यानंतर थोडस चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आकाश इलेव्हन संघाच्या गोटामध्ये. याला मात्र लाफ करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे, झेल होण्यासारखी शक्यता नाहीये. कारण कुठलाही क्षेत्ररक्षक मिडविकेटला आणि डीप मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत मात्र दोन धावा पूर्ण करण्याची संधी मिळते ती धीरजास. दोन धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 27. हर्षल आपल्या फॉलोथ्रू मध्ये जोपतोय. याला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, याला झेलतो का बघायचंय. मात्र चेंडू अनिल पासून दूर आणि तोपर्यंत धीरज दोन धावा पूर्ण करतोय. दोन धाव्याने धावसंख्या वाढते 29. तीन षटकांचा खेळ पूर्ण होतोय, तीन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 29 29. तीन फलंदाज बाद झाले, तीन बाद 29, अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे. मात्र एक गोष्ट आहे सुनील पवार, ही दोन षटके बाकी आहे. घेऊ ते संघाचा कर्णधार नितीन बाहुबली इलेव्हन संघाचा कर्णधार आणि स्पॉन्सर. कुंदन अजून खेळपट्टीवर आहे. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. धावसंख्या होते 30. चेंडू स्वेअर होता डाव्या एसटीच्या बाहेरून. नितीन याला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे आणि अप्रतिम झेल माटे यस्मिन त्या ठिकाणी आहे. यानंतर होणारा सामना यथार्थ वॉरियर्स ओंकार गोळी फॅम टीम विरुद्ध सनम कुमार टायगर धनंजय गोळी फॅम टीम. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे, चेंडू कव्हरला आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आंबोल्याचं. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते 31 चार बाद 31. नितीन यावेळेला मात्र एक चांगला चेंडू खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. अगदी उजव्या यष्टीच्या जवळून हा चेंडू निघून गेलेला आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 31 चार बाद 31. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. शॉर्ट बॉल शॉर्ट अंपूल केलेला आहे, चेंडू हवेत आहे, झेल होते का बघायचं आहे. व्हाट अ कॅच, रन दिलेच आहे का प्रतिम झेल. फटका चांगला होता मात्र त्यापेक्षा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. डीप मिड विकेटला रणधीर मुकादाबाचा एक अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. नितीन यावेळेला पुन्हा चेंडू बॅटच्या पाट्यामध्ये धावत असा येत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा पूर्ण होत आहेत. दोन धाव्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या झाल्या 33. हा सामना लो स्कोरिंग बघायला मिळतो की काय, कारण निच्चांक जो आहे 49 धावांचा आहे या स्पर्धेमधला. 49 धावा ही लोवेस्ट धाव संख्या आहे, लोवेस्ट स्कोर आहे. याला मात्र ड्राईव्ह खेळलाय चेंडू, सरळ जातोय लॉंग ऑन सिबारशेकडे. चार धावांसाठी चौकार. चार षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे, धावसंख्या 37 थोडासा चेंडू जर तिथे पॉइंट कडे आणि त्याच्यावर फक्त एकच धाव. एका धावने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 38.
अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये आकाश शेलवेन संघ नक्कीच 50 प्लस कडे पाहत असणार आहे, कारण धीरज खेळपट्टीवर धीरज कडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे। त्याला पुन्हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आवत असा येत नाही, स्क्वेअर लेग कडे जातोय, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण करण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, दोन धावा पूर्ण होत आहेत, दोन धावाने धाव संख्या झाली 40। पुण्याचा गोलंदाज मार्कवर याला मात्र अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जय पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळत नाहीये, एक चेंडू बाकी अजून शेवटचा चेंडू बाकी आहे, एक चेंडू टाकायचा आहे, हॅलो नक्कीच या ठिकाणी व्हॉइस ऑफ ठाणे माझे परम मित्र सिद्धिकजी भावे यांच्या हार्दिक शुभेच्छा येतात, टेनिस क्रिकेट डॉट इन वरनं ते युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत आहेत आणि पीसीएल पायगाव क्रिकेट लीग साठी ते हार्दिक शुभेच्छा देत आहेत, सिद्धिकजी भावे आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे, वेलकम। आणि यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा निर्धावच्या रूपाने समाप्ती होते, लो स्कोरिंग सामना बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना, कारण धावसंख्या झालेली आहे 41 आणि 42 धावांचं एक माफक लक्ष, सनम कुमार टायगर आणि यथार्थ वॉरियर्स, यथार्थ वॉरियर्स ओंकार गोळी फॅम टीम आणि सलम कुमार टायगर्स धनंजय गोळी फॅम टीम दोन्ही संघ कलाकारांनी टॉस साठी यायचं आहे, खूप खूप धन्यवाद मॅजिकल ऑफ मराठी व्हॉइस डॉक्टर गवळी सर। तर आणि सुनील पवार आताच आमच्या मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे, ते म्हणजे पायगाव गावचे पायगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चिंतामणजी भालेकर, त्यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे आणि या स्पर्धेसाठी सुद्धा त्यांनी आम्हाला एक अपार आर्थिक मदत त्यांच्याकडनं मिळालेली आहे, तर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल। सनम कुमार विपक्ष आपण बनणार होत, यथार्थ वॉरियर्स ग्रामपंचायत पायगावचे माजी सरपंच आमचे चिंतामणजी भालेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल, माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय चिंतामणजी भालेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेऊया, यथार्थ वॉरियर्स संघाचा संघनायक अजिंक्य मडवी सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत आहे, वेलकम। आणि धनंजय मडवी साहेब एक परिचित नाम तालुका टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय, तर हा कॉईन आहे, तर नाणेफेक करून घेऊया आपण, चार पाचची मागणी आहे पण येतोय काटा, मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचंय,
दोन्ही संघांना शुभेच्छा देताना सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे. केतार धैर्यस संघाचा संघनायक अजिंक्य मडवी सर्वप्रथम हे जे आपण आयोजन केलंय सकाळीचं गौली सरनं म्हणितलं की आयोजनाच्या मागे एकच ध्येय आहे की अक्का पायगाव हा गाव एक व्हावं हीच माझी पण इच्छा आहे. मी ईश्वरचिनी प्रार्थना पण करतो की आपला गाव एक राहावं आणि एका जोतीने राहावं. तर या खास मुख्य हेतू हा होता. तर नाणेफेक जिंकलेली आपण अतिशय महत्वाची लढत आहे कारण की जो हरेल तो मात्र पिशवीच्या बाहेर जाईल कुठली शंका नाहीये. नाणेफेक जिंकून ढगाळ वातावरण आहे. जर आपण विकेट जर बघितलं तर फलंदाज पोषक आहे काय निर्णय असेल फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला पाच षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आपण क्षेत्ररक्षण करण्याचा तर निर्णय का घेतला याच्या मागे काही रिझन कारण काय असेल. एक संघ आम्ही हरलेलो आहे आता बघूया कसं काय होतं. अण्णाची टीम पण म्हणतो. खूप खूप धन्यवाद अजिंक्य मडवी माझ्यासोबत. जर बघितलं आपण धनंजय साहेब निश्चित आपण नाणेफेक जर जिंकली असती तर काय स्वीकारलं असतं. नाणेफेक जिंकली असती तर आम्ही बॅटिंगच केली असती. म्हणजे इथं मनासारखं घडलेलं आहे. पाच षटकाचा सामना आहे तुम्हाला पण करोव्याचा मरत मुकाबला आहे. हरेल तो संघ घरी जाईल. पूर्ण ताकदीने आपण या सामन्यात उतरणार. हो नक्कीच. जो पहिला संघ खेळला होता तोच कायम आहे की या सामन्यात काही परिवर्तन पाहायला मिळणार आहे प्लेन अकरामध्ये. हो एक दोन बदल करणं आवश्यक आहे कारण या लोकांनी 14-14 प्लेयर दिले आहेत त्याच्यामुळे बाकीच्यांना पण चान्स पाहिजे. म्हणजे महत्वपूर्ण लढत आहे म्हणून आपण फेरबदल करणार. हा सामना एक रंगतदार आणि फाईट पाहायला मिळणार नक्कीच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून अशी सूचना आहे की नाणेफेकीचा कॉल इथं मात्र पाहतो आपण की यथार्थ वॉरियर्स संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम निमंत्रण दिलं फलंदाजी करण्यासाठी सनम कुमार या संघाला. जाऊया आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मी आणि मॅजिक क्लब मराठी डॉक्टर गौली सर. धन्यवाद सुनील पवार. यानंतर होणारा सामना यथार्थ वॉरियर्स विरुद्ध सनम कुमार टायगर. यथार्थ वॉरियर संघ कर्णधार नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. सामन्याला सुरुवात होते. माफक लक्ष बेचाळीस धावांचा पहिला चेंडू आणि हुकचा फटका आणि चेंडू जातोय तर लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवर सणसणीत षटकार बघायला मिळालाय. शॉर्ट बॉल होता अखूट टप्पा चेंडू अगदी भरपूर वेळ होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली. थोडस उज्वेष्टीच्या बाहेर गेलेला आहे आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी षटकार. एक माफक लक्ष आहे. लो स्कोरिंग सामना आहे. आकाश इलेव्हन संघाने समोर जे लक्ष ठेवलेलं आहे नितीन बाहुबली इलेव्हन संघासमोर 42 धावांचा आणि पहिल्या चेंडूवर षटकार लागलेला आहे. हा चेंडू मात्र अतिशय खराब चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सैर चेंडू दिशाहीन चेंडू आहे. एक अवंतर धावलटे आणि अवंतर धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. उमेश यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. थोडासा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर नव्हती. गोलंदाजाने बॉडी लँग्वेजला बघितलं त्यानुसार चेंडू हाताळला होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. याला मात्र शपल क्रॉसिंग फटका खेळलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण होतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग कडे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. अकरा धाव होत आहेत. एक चांगली सुरुवात. यावेळेला पुन्हा एकदा लाफ केलेला आहे. चेंडू गॅप मधून सीमारेषेकडे जातोय. बघायचंय चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. डीप मिड विकेटला पण मात्र 2 धावा वाचवू शकत नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धाव्याने नितीन बाहुबली इलेव्हन संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13.
आणि त्याला बघत त्यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे मालोडी गावचे सामाजिक कार्यकर्ते. यावेळेला मात्र फ्लेक्सचा फटका, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, सहा धावांसाठी षटकार. लागोपाठ दोन षटकार जर मारलेत आमचे कांद्याजी भगत ज्यांचं आत्ताच आगमन झालंय त्यांच्याकडनं हजार रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पहिला षटकार मारलाय पवया, सुवर्ण संधी आहे नितीन यास. यावेळेला मात्र चांगला चेंडू, चेंडूचा वेग कमी केला होता, चेंज ऑफ पेस, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. मात्र चांगल्या स्थितीमध्ये नितीन बाहुबली इलेव्हन संघ पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये आलेला आहे, कारण एक षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झालेली आहे 19, माफक लक्ष्य 42 धावांचं लक्ष्य आहे. पंचांचं काय डिसिजन झालं बघायचं आहे. यस, बॅटिंग पॉवर प्ले. एक चांगला निर्णय, कारण चांगल्या स्थितीमध्ये संघ आहे, लो स्कोरिंग सामना आहे, समोर माफक लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी लगेचच जो निर्णय घेतलेला आहे बॅटिंग पॉवर प्लेचा, एक चांगला निर्णय. अशा वेळेला असा निर्णय घेणं फार महत्वाचं असतं जेव्हा संघाचा प्रमुख फलंदाज एक चांगली फलंदाजी करीत असतो तेव्हा निर्णय घेणं फार गरजेचं असतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे की फटकेबाज फलंदाज जेव्हा खेळपट्टीवर असतात त्यावेळेला बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातो. राकेश येतोय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन. हे फार महत्वाचं आहे, बॅटिंग पॉवरचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच संघाचं ब्रह्मास्त्र गोलंदाजी करण्यासाठी मार्ग असतो. राकेश पाटील यावेळेला पहिल्या चेंडूवर सफलता, कॉट बिहाइंड. बिपिन गवळी आपला हार्दिक स्वागत आहे. पायगावचे स्मार्ट बॉय म्हणून ज्यांची ख्याती आहे. तर 19 धावांची पार्टनरशिप, पण हे फार महत्वाचं असतं. आपल्या धावांपेक्षा सहकार्याच्या धावा तुम्ही जेव्हा पळून काढतात ते फार महत्वाचं असतं. वीरेंद्र सेवागला जेव्हा प्रश्न विचारला गेला ते वीरेंद्र सेवागने नेहमीच सांगितलं असतं की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहणं फार डोळ्याला अगदी पान फिंडण्यासारखं असायचं. जेव्हा नॉन स्टार्टर यांना फलंदाजी पाहायचो तेव्हा खरंच खूप बरं वाटतं. त्याप्रमाणे सहकार्याचे धावा पळून काढणं हे सुद्धा फार महत्वाचं असतं. राकेश याला मात्र कलात्मक क्लास फटका खेळलेला आहे. चेंडू त्या डीपेक्स टाकावरला क्षेत्रक्षेत तैनात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. हर्षिल यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक अजिंक्य मडवी यांच्याकडून. राकेश याला मात्र शॉर्ट टर्म पूल केलेला आहे. चेंडू आता डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे, क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतोय मात्र अडवू शकणार नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. राकेश याला पुन्हा मात्र द्विधा मनसे फटका खेळला होता. सुरुवातीला फ्रंट प्लेयर पुढे आला होता, चेंडू शॉर्ट आहे हे बघितल्यानं फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे शॉर्ट स्क्वेअर लेग कडे आणि त्यावर एक धाव हर्षल पूर्ण करतोय आणि एका धावाने धावसंख्या वाढती, धावसंख्या होती 26. 42 धावांचा एक माफक लक्ष आहे. असं वाटतं की आकाश इलेव्हन संघाचं आव्हान संपुष्टात येतं की काय, पण अजूनही यानंतर सुद्धा संधी असणार आहे संघाला.
कारण जेव्हा रणनीतीच्या माध्यमातून याला फक्त अलक्यातानं खेळलेले कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आमचे कांतीलालजी भगत यांचं असं म्हणणं आहे, दोन चौकार जरी मारले लागोपाठ तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक कुठल्याही फलंदाजाने, या इनिंग मधल्या कुठल्याही फलंदाजाने दोन षटकार किंवा दोन चौकार लागोपाठ मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. राकेश यावर मात्र अतिशय चांगला फटका, हेलिकॉप्टर ड्राईव्ह दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद. अठरा धावांची खेळी करून नितीन बाद झाले म्हणजे आपल्या संघाला, कारण 42 धावांचं लक्ष असताना जेव्हा 18 धावा सलामीवीर बनवतो, कारण धावसंख्या जी झालेली आहे 28 धावा झालेल्या आहेत, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 14 धावा क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 18 चेंडू आणि 14 धावा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. झालेल्या जिंकण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. याला फक्त 8व्या बॅटने खेळलेला आहे चेंडू मिडविकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. संख्या होती 33. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. यावर मात्र शेवटच्या क्षणी हलक्या त्यानं फक्त स्लाइस केलेला आहे, त्याच्यावर 1च धाव मिळते. ही चांगली रणनीती आहे, कारण समोर जेव्हा लक्ष कमी असतं तेव्हा अशा प्रकारच्या धावा घेणं फार गरजेचं असतं. एकेरी दुहेरी धावावर भर देणं फार गरजेचं असतं. सचिन याला मात्र चेंडूचा वेग कमी केलेला, चेंज ऑफ पेस फॉलो थ्रू मध्ये धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय, ओव्हर थ्रो होतोय आणि त्या रूपाने 1 धाव मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 35. आता जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. असं वाटलं होतं की सामना हा लवकर संपेल, पण मात्र तिसऱ्या षटकात 1 धावसंख्या थोडासा लगाम लागलेला आहे. यावेळेला चांगला चेंडू आहे, बाद झालेला फलंदाज धावबाद झालेला आहे. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय खेळातला मला एक सामना आठवतो, वर्ल्ड कप 1999 मध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे एक सामना झाला होता,
12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता होती. भारताचे 3 फलंदाज एका षटकामध्ये हेनरी अलोंगाने बाद केले होते. रॉबिन सिंग, त्यानंतर जवाहर श्रीनाथ, यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. त्याच्यावर एकच धाव, 6 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 6 धावा. रॉबिन सिंग, जवाहर श्रीनाथ आणि व्यंकटेश प्रसाद या 3 फलंदाजांना बाद करून हा सामना खिशात घातला होता. झिम्बाब्वे संघाने मास्टर ब्लास्टर त्या सामन्यामध्ये खेळू शकले नव्हते. यावेळी मात्र ओव्हर पिच चालू होता आणि धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या अजूनही स्थिर आहे, थांबलेली आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र शॉर्ट टर्म पुल केलेला आहे. चेंडू मिड विकेटला जातोय. फक्त एकच धाव मिळणार आहे. 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. लो स्कोरिंग सामना थोडासा इंटरेस्टिंग होताना दिसतोय. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू आणि 5 धावा. त्याला मात्र अपील केलं जात आहे. पंचांचं भारकाने लक्ष आहे की चेंडू हा उज्वेष्टीच्या बाहेर जातोय. एक धाव मात्र मिळते. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. यार मात्र ट्राईव केलेला आहे. चेंडूला मिड ऑलवर डीप मिड ऑलला जातोय. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असणार आहे. पहा, लो स्कोरिंग सामना जरी असला तरी सुद्धा एक रंगतदार बघायला मिळते, कारण 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मात्र अंतिम षटक, पाचवं षटक कोण गोलंदाजी करतोय हे फार महत्वाचं असणार आहे. तसे दोन्ही संघ व्हेंटिलेटरवर आहेत, कारण जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान जवळपास संपुष्टात येईल.